हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आपण सिंथेसिस बघतोय क्विनोलिनच्या. देन आज कुठली सिंथेसिस बघणार आहे आपण? फ्रिडलँडर सिंथेसिस ऑफ द क्विनोलिन. ही सिंथेसिस कसलं मॉडिफिकेशन आहे या सिंथेसिसचं? फ्राइडलँडर सिंथेसिस. ओके, या सिंथेसिसचं मॉडिफिकेशन फ्रिडलँडर सिंथेसिस आहे. याच्याने इझिली तुम्हाला प्रोडक्ट फाउंड होणार आहे, ठीक आहे. पण तुम्ही ह्या सिंथेसिसमध्ये काय करताय की तुमचा जो मटेरियल घेणार आहे, तुम्ही जे सबस्ट्रेट घेणार आहे ते तुम्ही इंस्टाइन घेणार आहे. काय घेणार आहे? इंस्टाइन घेणार आहे कार्बोनिल कंपाऊंड. इंस्टाइन कार्बोनिल कंपाऊंड घेणार, ठीक आहे. आणि त्याची रिॲक्शन तुम्ही अल्डिहाइड किंवा किटोनिक ग्रुपसोबत करणार आहे. कुठल्या? अल्डिहाइड किंवा किटोनिक ग्रुप. कोणाच्या प्रेझन्समध्ये घेणार तुम्ही? बेस लाईक NaOH, KOH, ओके, बेस यूज करणार आहे तुम्ही. आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहे? क्विनोलिन मिळणार, ठीक आहे. क्विनोलिन मिळणार. जसं रिॲक्शन बघू, मी तुम्हाला लक्षात येईल रिॲक्शन मेकॅनिझमवरनं. तुम्ही आधीच म्हटलं आहे की तुम्ही काय यूज करताय? इंस्टाइन कार्बोनिल कंपाऊंड यूज करणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की इंस्टाइन कार्बोनिल कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे तुमचं? इंस्टाइन कार्बोनिल कंपाउंड आहे, ठीक आहे. याचं नाव इंस्टाइन आहे, ठीक आहे. तुम्ही रिॲक्शन आता काय करणार? तुम्ही बेस यूज करणार आधी, ठीक आहे. आधी मी जस्ट रिॲक्शन राईट डाऊन करून घेते, आपण मेकॅनिझम सॉल्व करू. तुम्ही अल्डिहाइड किंवा किटोनिक ग्रुप यूज करणार. कोणाच्या प्रेझेंटमध्ये? बेस लाईक NaOH किंवा KOH. आणि ते तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहे? क्विनोलिन मिळणार, ठीक आहे. सॉरी, सबस्टिट्यूट असेल तर सबस्टिट्यूट जॉईन करा, नसेल तर नका जॉईन करू, ठीक आहे. आता मेकॅनिझम बघू. आता मेकॅनिझममध्ये काय म्हणते मी तो? तुम्ही यूज करताय बेस. तुम्ही KOH यूज करू शकता किंवा NaOH यूज करू शकता. जसं आपण KOH घेऊन घेऊ, तुम्हाला जो हवा आहे तो घ्या. लोन प्युर ऑक्सिजनच्या काय होईल, ह्या कार्बन ग्रुपवर अटॅक होतील. हा OH तुमचा आणि हा यांचा बॉन्ड ब्रेकडाऊन जाईल. कार्बन आणि नायट्रोजनमधला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार. तुम्हाला काय म्हणणार? सी डबल बॉन्ड. बघा, जस्ट तसं राईट डाऊन करते. सी डबल बॉन्ड हा काय झाला तुमचा? ओ आणि वन हायड्रोजन इथे जॉईन झाला आहे. आणि हा तुमचा NH ऍसिटिस आणि हा K+. ओके, नेक्स्ट कंडिशनला काय होईल? याचे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनला ॲबस्ट्रॅक्ट करतील आणि हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेकडाऊन होणार, ठीक आहे. सिम्पल काय केलं आपण फक्त? नायट्रोजनवरचे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनला ॲबस्ट्रॅक्ट करतोय, ठीक आहे. देन काय म्हणणार आहे? सी डबल बॉन्ड ओ निगेटिव्ह त्याकडेपास इथे येऊन जाईल. देन हा वन हायड्रोजन आणि वन हायड्रोजन म्हणजे NH तुम्ही डायरेक्ट राईट डाऊन केला, ठीक आहे. आता तुम्ही काय यूज करणार आहे? अल्डिहाइड ग्रुप यूज करणार. आता आपण जस्ट ऍसिटोन घेऊन घेऊ, ठीक आहे. ऍसिटोन CH3. आता काय लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन या कार्बन ग्रुप ओढला तरी आणि हा कार्बन ऑक्सिजनचा पाय बॉन्ड काय होईल? ब्रेकडाऊन होऊन जाणार, ठीक आहे. काय मिळत आहे? K+ आणि हा तुमचा NH बाकीचा ॲझिटिक. ह्या कार्बनला मी डायरेक्ट OH लिहिते. O निगेटिव्ह झाला म्हणजे प्रोटोनेशनचं काम करणार नेक्स्ट स्टेपमध्ये. CH3 आणि देन 1 CH3, ठीक आहे. आता सिम्प्लिफाय काय करणार आहे? पुन्हा बेस अटॅक होणार आहे. बेस अटॅक होईल म्हणजे जो इथला हायड्रोजन आहे तो ॲबस्ट्रॅक्ट करेल, ठीक आहे. आता आपण मी मगाशी म्हणते की ही कसली मॉडिफिकेशन? फ्राइडलँडरची मॉडिफिकेशन आहे. आता फ्राइडलँडर सिंथेसिसमध्ये आपण काय बघितलं होतं की बेसिक मीडिया बघितलं होतं. बेसिक मीडियाचं काय काम आहे? बेस जर यूज करणार तर तुम्ही काय करताय? इथला वन हायड्रोजन काय करेल? ॲबस्ट्रॅक्ट करेल. इथं काय होईल? कार्बन फॉर्मेशन. मी जस्ट इथंच राईट डाऊन करून घेते. हा CH2 आपण राईट डाऊन करणार, वन हायड्रोजन असं लिहिलं आहे, ठीक आहे. देन कार्बन फॉर्मेशन झालं, बरोबर की नाही? आता नेक्स्ट कंडिशनला काय होणार आहे तुमचं? C(OO) बाकीचं ॲसिड लिहा. देन NH हा COH, देन CH2 कार्बोनिन, ठीक आहे. देन 1 CH3. आता हा काय होईल? ह्या कार्बन ग्रुपवर अटॅक होईल आणि हा कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड काय होईल? ब्रेकडाऊन होणार. तुम्ही सिम्प्लिफाय काय करताय? आता रिंग फॉर्मेशनचं काम करणार आहे, ओके. रिंग फॉर्मेशनचं
N, हा H, then हा CH3, हा OH, ठीक है, तुम्ही CHT बघा, रिंग जॉइन के लिए, CO, ओके, ठीक है, and then हा तुमचा O negative झाला म्हणजे काय तुम्ही डायरेक्ट लिहू शकता OH पण लिहू शकता, ठीक है, आता नेक्स्ट कंडिशन ला काय होईल, डिहायड्रेशन होणार आहे, ठीक है, हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा OH निघेल, हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा OH लिहेल, म्हणजे तुमचे टू मॉलिक्यूल ऑफ द वॉटर मॉलिक्यूल चे लिव आउट होणार आहे, ठीक है, तुम्हाला काय मिळालं मग, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे, हा CH3 आणि हा तुमचा CO, ओके, ठीक है, आणि इथे पण डबल बॉन्ड फॉर्मेशन आहे, तुम्हाला अशी स्टेप मिळणार आहे, ठीक है, आता नेक्स्ट कंडिशन ला काय करतात तुम्ही, सिंपल प्रोटोनेशन करना, प्रोटोनेशनचं काय काम आहे, इथे फक्त हायड्रोजन जॉईन होते, ठीक आहे, बाकी काय नाही होणार, फक्त तुमचं काय होणार इथं हायड्रोजन जॉईन होणार आहे, ठीक आहे, आता नेक्स्ट कंडिशन आपण काय करू, मी त्याच्या पुढेच राईट डाऊन करते, ठीक आहे, तुम्ही हायड्रोजन जॉईन करतात फक्त इथं, बाकीचं ऍडजेक्टिव लिहा, देन COH, आता जर तुम्हाला हा COH जर काढायचा असेल तुम्ही काय करणार आहे, हीटिंग करणार, म्हणजे थर्मल कंडिशनला तुमचा तो CO2 लिव्ह आउट होऊन जाईल, बरोबर की नाही, देन तुम्हाला काय म्हणाले, क्विनोलिन, तुम्ही याला क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह क्विनोलिन सब्स्टिट्यूट म्हणू शकता, कारण की ते सब्स्टिट्यूट अटॅच म्हणून, ठीक आहे, सिंपल हे रिॲक्शन, तुम्हाला फक्त काय करायचं सांगितलेलं आहे त्यांनी आधी, तसं तुम्हाला पुन्हा एकदा मी समजावून देते, तुम्ही फक्त इंस्टाईन यूज करताय, त्याच्यामध्ये इंस्टाईन कार्बोनिल कंपाऊंड यूज करणार आहे, ठीक आहे, इंस्टाईन कार्बोनिल कंपाऊंड यूज केल्यानंतर तुम्ही सिम्प्लिफाय काय करताय, एखाद्या बेसिक मीडियासोबत रिॲक्शन करणार आहे, ती तुमची बेसिक मीडियासोबत होते ना, हा काय होईल, OH इथं अटॅकिंग होईल आणि हा नायट्रोजन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन, कार्बन नायट्रोजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन होईल, तुम्हाला ह्या टाईपचं स्ट्रक्चर मिळणार, ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, एस्टेक ऍसिड, ऍसिड मिळाला आहे ना, हा बघा ऍसिडिक ग्रुप आहे, तर एस्टेक ऍसिड ही म्हणू शकतो, ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशनला काय होणार तुमचा, हा हायड्रोजन इथे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे हा NH2 होऊन जाईल, ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणा, अर्थो अमायनो ग्रुप प्रेझेंट आहे ना, ग्लिसरेड अनायन म्हणा, हा ग्लिसरेड अनायन, मी इथं राईट डाऊन करतो, माझ्याकडनं राहिलं आहे, अर्थो अमायनो ग्लिसरेड अनायन आहे बघा, म्हणून आपण अनायन म्हणू शकतो, ठीक आहे, आता बघा नेक्स्ट कंडिशन काय करणार आहे तुम्ही, सिम्प्लिफाय ॲसिटोन किंवा तुम्ही अल्डिहाइड यूज करणार आहे, आधी काय करणार, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन, ह्या कार्बन ग्रुपवर अटॅक होतील, कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन, म्हणजे हा डायरेक्ट OH राईट डाऊन आपण इथं केलेला आहे बघा, इथं राईट डाऊन केलं आहे, ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनला काय होणार, तुम्ही पुन्हा बेस अटॅक करणार, तर हायड्रोजन इथला ॲबस्ट्रॅक्ट करेल CH3 1 आणि इथं कार्बोनियम फॉर्मेशनचं काम करणार, आता कार्बोनियम फॉर्मेशन झालं म्हणजे तो काय करणार आहे, कार्बोनियम ग्रुपवर अटॅक होईल, म्हणजे इथं काय होईल, तुमची रिंग फॉर्मेशन होणार, बघा अशी रिंग फॉर्मेशन, इथं मी जस्ट राईट डाऊन करून दिली आपण, तरी अशी रिंग फॉर्मेशन होईल, हा CO, के देन OH होऊन गेला, हा डायरेक्ट हा NH, देन CH3 आणि हा OH, ठीक आहे, आता डिहायड्रेशन प्रोसेस होईल, डिहायड्रेशन प्रोसेस होणार म्हणजे काय, तुमचं वॉटर मॉलिक्युल काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे, ठीक आहे, हा हायड्रोजन ते डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा OH लिव्ह आउट होईल, सायमल्टेनियसला हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा OH तुमचा लिव्ह आउट होणार आहे, ठीक आहे, आता तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळणार, ठीक आहे, हे सगळे लिव्ह आउट झाल्यानंतर तुम्हाला असं मिळणार, ठीक आहे, देन तुम्ही काय करणार, तर सिम्पल प्रोटोनेशन करा, म्हणजे हा केच्या ठिकाणी काय तुमचा हायड्रोजन होऊन जाईल, ठीक आहे, मग नेक्स्ट कंडिशनला काय करणार तुम्ही, फक्त CO2 रिमूव्ह करणार, म्हणजे थर्मल कंडिशनला तुमचा काय होणार आहे, हा COH रिमूव्ह होऊन जाईल, म्हणजे कार्बन डायऑक्साईड तुमचा रिमूव्ह होऊन जाईल, तुम्हाला या टाईपमध्ये स्ट्रक्चर मिळणार, ठीक आहे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मी सॉल्व्ह करा, तुम्ही असंच टाईपचं एक्झाम्पल देते, फक्त तुम्ही काय करा, जो ॲसिड अल्डिहाइड किंवा क्विनोलिन ग्रुप घेतला आहे तिथे चेंज करा, ठीक आहे, तुम्हाला इंस्टाईनच यूज करायचं आहे, ठीक आहे, तुमचं आणि तुम्हाला ही रिॲक्शन विचारली गेली प्रिडिक्टिव्ह प्रोडक्टमध्ये, तुम्हाला मेकॅनिझम सहित 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, तुम्हाला असं विचारलं नसू शकतं की फ्रिस्टर सिंथेसिस तुम्ही राईट डाऊन करा वगैरे, जसं तुम्हाला असं विचारलं गेलं मेकॅनिझम सॉल्व्ह करा, तर तुम्ही लक्षात ठेवा की काय करते, ठीक आहे, आता तुम्हाला हा जस्ट फक्त तुम्हाला ओव्हरलुक वगैरे करून सांगते, सॉरी आणि तुमचं इथे काही पीएच होऊन जाईल, आता इथे काय होईल, इथं कार्बोनियम फॉर्मेशन होणार, ठीक आहे, हा CH2 होऊन जाईल आणि देन रिंग फॉर्मेशन काम मी फक्त पीएच इथं राऊट डाऊन केलं आहे, ठीक आहे, हे बघा हे असं आहे स्ट्रक्चर, ठीक आहे, आता बघा
तुम्ही असे नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता सपोज तुम्ही म्हटलं की, जसं मी आणखी एक एक्झाम्पल इथंच घेऊन घेते, जर इथं सी एस टी अटॅच असेल, तुमचं वन एक्झाम्पल ते झालं, आता सिम्पल इथं सी एस टी अटॅच असेल तर तुम्ही इथं सी एस टी अटॅच करणार, ठीक आहे. जर तुमचा इथं बी आर अटॅच असेल, म्हणजे एखादा लिव्हिंग ग्रुप अटॅच असेल, जसं रिॲक्शन तुम्ही करा, अल्डिहाइड ग्रुपसोबत घ्या, एनी ओज म्हणजे बेस यूज करू शकता, ठीक आहे. तर तुमचा याच्यावर काहीच अफेक्ट होणार नाही, तुम्हाला फक्त रिॲक्शन इथं करायची, ठीक आहे. हा बी आर ॲज इट इज जसंच तसं राहणार आहे. मला हेच राईट प्रॉब्लेम झाला आहे. आणि काय होईल, इथं फक्त हायड्रोजन, इथं कार्बनियम फॉर्मेशन करणार ना, हा सी एस टू होऊन जाईल. देन मग काय राहिलं आहे तुमचं, अल्डिहाइड म्हणजे हायड्रोजन. तुम्ही केला नाही केला तरी इट्स ओके, ठीक आहे. तुम्ही राईट डाऊन करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ह्या रिॲक्शन जमल्या की नाही, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.